माजी मंत्री बबनराव लोणीकरांची एका जाहीर कार्यक्रमात बोलताना राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री आणि भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा काढण्यासाठी हिरोईन आणायची असेल तर हिरोईन आणू आणि नाही कुणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत असं संतापजनक विधान लोणीकर यांनी केलंय. लोणीकर यांच्या भाषणाची क्लिप सगळीकडे व्हायरल होत असून विरोधकांनी लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. भाजपाचे नेते बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त विधान केलेल्या भाषणाची ऑडिओ क्लिप सोशल माध्यमातून समोर आली. या भाषणात बोलताना लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा सर्वात मोठा मोर्चा काढण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. विशेष म्हणजे मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी एखादी हिरोईन आणायची असेल तर हिरोईन आणू आणि जर कुणी भेटलं नाही तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत त्या निवेदन घ्यायला येतील असं विधान लोणीकरांनी केलंय. त्यांच्या वक्तव्यावर सर्वच स्तरातून आता टीकेची झोड उठते. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजप काय पवित्रा घेते आणि सगळ्यात महत्वाचं ते या विधानावर काय स्पष्टीकरण देत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरेल.